महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच बैठक घेऊन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले एकही गाव महाराष्ट्रातलं कुठेही जाणार नाही राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नावर लढून बेळगाव कारवार निपाणीसहित जी गावं आहेत ती सर्व गावं पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही फडणवीस यांनी आज नागपूर इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली दोन हजार बारा साली त्यांनी ठराव केला होता आत्ता नव्याने कुठल्याही गावाने कुठलाही ठराव केलेला नाही दोन हजार बावीस बारा साली आम्हाला पाणी मिळत नाही असं म्हणून त्यांनी ठराव केला होता आत्ता कोणीही अशी मागणी केलेली नाही दोन हजार बाराची मागणी आहे आत्ता जे काही कर्नाटकचे मुख्यमंत्री या ठिकाणी बोलले मुळातच आपल्याला कल्पना आहे या सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय आपण घेतले आणि त्यामध्ये सीमा भागातले आपले जे लोक आहेत त्यांना पूर्ण मदत करायचं आपण ठरवलं त्यांच्याकरता सगळ्या योजना सुरू करायच्या आपण ठरवल्या त्या चालू होत्याच पण काय ॲडिशनल योजना करायच्या ठरवल्या त्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं असावं एकही गाव महाराष्ट्रातलं कुठे जाणार नाही आहे पण आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात लढून आमचे जे बेरगाव बेळगाव कारवार निपाणीसहित जे आमचे गावं आहेत ते आम्ही मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत पाणी प्रश्नावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या चाळीस गावांनी दोन हजार बारामध्ये कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला होता आता नव्यानं कुठल्याही गावांनी कोणताही ठराव केलेला नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं दोन हजार बारामध्ये या गावांनी त्यांना पाणी मिळत नाही म्हणून अशा प्रकारचा ठराव केला होता मात्र आपण मुख्यमंत्री असताना कर्नाटकशी चर्चा करून त्यांना जिथे पाणी पाहिजे होतं तिथे त्यांनी द्यावं तसंच आम्हाला जिथे पाणी पाहिजे तिथे आम्हाला द्यावं असा निर्णय केला होता असं फडणवीस यांनी सांगितलं त्यानंतर सुधारित म्हैसाळ पाणी योजनेत या गावांना समाविष्ट करण्याचा निर्णय तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता तशी योजनाही तयार झाली होती आता त्या योजनेला आम्ही तत्काळ मान्यता देणार आहोत असं त्यांनी सांगितलं दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नागपुरातल्या शासकीय दंत महाविद्यालयात विविध उपक्रमांचा प्रारंभ झाला या दंत महाविद्यालयात चेहऱ्यावरील व्यंग आणि विकृतीचं प्रत्यारोपणासारख्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत त्यासाठी तिथे डिजिटल थ्री डी प्रिंटिंगची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली